हेलो स्टूडेंट, गुड मॉर्निंग। आणि या ठिकाणी आपण अकाउंटिंग इक्वेशनचा चॅप्टर जो आहे तो चालू होता आपल्या ठिकाणी। हा सेकंड चॅप्टर जो आहे त्यामध्ये अकाउंटिंग इक्वेशन काय आहे ते बघितलं आपण, आणि त्यामध्ये आपण दोन प्रॉब्लेम जे आहेत ते प्रीवियस पीरियड मध्ये सॉल्व केले या ठिकाणी। हा आणि त्या क्वेश्चनशी रिलेटेड क्वेश्चन जे आहे ते ग्रुपवर देणार आहे आणि प्रत्येकाने सॉल्व करणं या ठिकाणी गरजेचं आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट आणि सेकंड चॅप्टरच्या नोट्स मिळाल्या नसतील त्यांनी काय करायचं आहे, क्लास मध्ये नोट्स घेऊन जायचे। हा त्या नोट्स कंपल्सरी खूप गरजेचं आहे या ठिकाणी तुम्हाला। हा तर ऍड्रेस सांगितला मी प्रीवियस पीरियड मध्ये, ग्राम सेवक कॉलनी सेल, किंवा ऍड्रेस नाही सापडला तर कॉन्टॅक्ट करू शकता, माझा नंबर आहे तुमच्याकडे, ठीक आहे। तर या ठिकाणी आता आपण अकाउंटिंग इक्वेशनचा जो सेकंड प्रॉब्लेम आहे तो या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत, थर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह। हा या ठिकाणी सगळ्यात आधी तुम्हाला बोर्ड वर दिसतोय तर व्हिडिओ पॉज करून सगळ्यात आधी क्वेश्चन लिहून घ्यायचं आहे तुम्हाला। तर या ठिकाणी तुम्ही प्रॉब्लेम जो आहे तो व्यवस्थितपणे लिहून घेतलाय, आता तो सॉल्व्ह करणार आहोत। याची सांगितल्याप्रमाणे सगळ्यात आधी मी वाचून दाखवतोय, व्यवस्थितपणे लक्ष द्यायचं सगळ्यांनी नोटबुक मध्ये तुमच्या। गिव्ह द अकाउंटिंग इक्वेशन फॉर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन, काही ट्रान्झॅक्शन दिले ते बघा व्यवस्थितपणे। फर्स्ट ट्रान्झॅक्शन मध्ये काय सांगितलंय, अर्जुन स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 19,000। ऍज इट इज सेम मी जसं सांगितलं तुमचं फर्स्ट ट्रान्झॅक्शन हे सिमिलर असणार आहे की बिझनेस स्टार्ट केलं या ठिकाणी। हा तर सगळ्यात आधी काय करणार आहे, ट्रान्झॅक्शन घेऊन घ्यायचं, अर्जुन स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 19,000। अर्जुन स्टार्टेड बिझनेस रुपीज 19,000। आता हे 19,000 काय त्याची कॅश आहे जी की त्याने इन्व्हेस्ट केली, कॅश काय असती ऍसेट्स असतो, म्हणून आपण ऍसेट्सच्या कॉलम मध्ये घेणार 19,000। या ट्रान्झॅक्शन मध्ये लायबिलिटी कुठेही नाही, झिरो आहे। हा बट या ठिकाणी कॅपिटल जे आहे इन्व्हेस्ट केलेलं आहे ते किती आहे, 19,000। बरोबर झालं, फर्स्ट एंट्री ऍसेट
purchase goods from Karan. Goods from Karan worth rupees. किती सांगितले 10,000 का? हाँ 10,000. 10,000 रुपीस चे गुड्स काय केले त्यांनी? परचेस केले. कोणी केले परचेस? अर्जुन. आपण कोणाच्या बुक्स मध्ये काम करतोय? अर्जुनच्या. माहित सारखे ट्रान्झॅक्शन कोण करतोय? अर्जुन. अर्जुन काय केलं? गुड्स काय केले? परचेस केले. कोणाकडून? फ्रॉम करण. किती रुपीस चे? 10,000 रुपीस चे गुड्स काय केले या ठिकाणी? परचेस केले. ₹10,000 ऑन क्रेडिट द्यायचं आहे माझं. ऑन क्रेडिट म्हणजे ट्रान्झॅक्शन कसं आहे? क्रेडिट ट्रान्झॅक्शन उधारीचं. आता ऍडव्हर्टाइज ही अशा प्रकारे म्हणजे तुम्ही लिहिणार अशा प्रकारे पासवर्ड करता की ज्या वेळेस गुड्स परचेस करतोय अर्जुन कोणाकडून? करण. करण करून तो ज्या वेळेस गुड्स परचेस करतोय त्यावेळेस चार्जेस या ठिकाणी 10,000 ची गुड्स त्याला रिसीव होऊ लागले. मग त्या ठिकाणी त्याचे ऍसेट्स वाढणार. 10,000 ऍसेट्स काय होणार? वाढणार. बट हे 10,000 अर्जुन पे केले का? नाही. ते त्यांनी पे केलेले नाही. किती येत आहे? 1,29,000 येत आहे का?
जी इक्वेशन आपके बरोबर है हां त्यानंतर फिफ्थ नंबर से ट्रांजैक्शन स्टार्ट करायचं ट्रांजैक्शन कोणते स्टार्ट करण्याचा अगोदर आपली इक्वेशन जी आहे ती सेम आहे का की बघायची आहे लास्ट ट्रांजैक्शन मध्ये काय सांगितलं गुड्स सोल्ड फॉर कॅश रुपीज 5000 फॉर कॅश रुपीज 5000 गुड्स का सोल्ड के लिए 5000 रुपीज लक्षा खाए ज्यादा सोल्ड की एंट्री करता तो बैलेंस क्या लगता प्लस माइनस जब ठीक है कारण की ज्यादा गुड्स सोल्ड करता तो आपके गुड्स क्या होता है जाता है गुड्स अपने को जाना बैलेंस की निगेटिव दाखे 5000 बट मैं कैश रिसीव होते हाँ मार्क विकला गुड्स तो जाए गुड्स जो गोज आउट होने 5000 बैलेंस लेस मध्य दाखो एड मे का ज्यादा गुड्स सोल्ड करते कैश अर्जुन का होती है रिसीव होती 5000 प्लस माइनस माइनस दाखो कि 5000 आधी ज्यादा गुड्स सोल्ड करते समझदार पर्सन जो है तो 5000 पेड करता है 5000 ऐड कारण की गुड्स 5000 ची गुड्स जे आहेत ते गोज आउट होत आहे जात आहे बरोबर या ठिकाणी लायबिलिटी ही काही नाहीये आणि कॅपिटल सुद्धा या ठिकाणी काय असेल बघा परत एकदा 129000 आता याच्यात जे बॅलन्स ऍड केले काय आणि मायनस केले काय ऍज इट इज स्पेंडिंग आणि 9000 रुपीस अमाउंट ऍज इट इज येणार आहे या ठिकाणी हे 40000 आणि या ठिकाणी 89000 परत ऍज इट जशी आधी इक्वेशन आली होती सेम ऍज इट इज सुद्धा तशीच इक्वेशन आहे आला का लक्षात तुमचं काही प्रॉब्लेम सगळ्यात आधी व्हिडिओ पॉज करून तुम्ही पुन्हा लिहून घ्यायचं तर या ठिकाणी आज एक प्रॉब्लेम पाहिला आणि अशाच ह्याच प्रॉब्लेमशी रिलेटेड काही प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला सॉल्व करायला देणार आहे मी कधी आणि व्यवस्थितपणे सॉल्व करायचे So today we'll stop here and remaining part we will be discussing tomorrow morning session.